नंतर पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न झालाय. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा प्रकार घडलाय. आरोपी संजय फकीरा साळवे हा मूळचा पिंपरी चिंचवड मध्ये राहणारा आरोपी आहे, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपीनं दारू पिऊन हे कृत्य केल्याची माहिती समोर येते. विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केलेली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ ठरलाय. या सगळ्या प्रकाराचा आता पोलीस अधिक तपास करताय. आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मिकी, अत्यंत धक्कादायक सगळा हा प्रकार आहे, काय नेमका या संदर्भातला तपशील? अजिंक्य, जर आपण बघितलं तर वरिष्ठांनी थेट जे पुण्यामध्ये घटना घडतायत त्यानंतर रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्यासाठी आदेश दिलेले आहेत. जे रात्री उशिरा वाहन फिरतात त्यांना थांबून चेक करण्यासाठी देखील सांगितलेलं आहे. आणि अशीच नाकाबंदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात जे दगडूशेठचं मंदिर आहे त्या ठिकाणी फरासखाना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विश्रामबाग इथं सुरू होती. आणि त्यावेळी जी महिला कॉन्स्टेबल आहे, अर्थात तिने थेट जी गाडी तिथून चालली होती त्याला अडवलं, चेक केलं. अर्थात जो ड्रायव्हर होता त्यांनी दारू पिलेला होता, कारण जे चेक करण्यात आलेलं होतं त्या मशीनमध्ये देखील तो दारू पियालाय हे त्या ठिकाणी निष्पन्न झालेलं होतं. त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. त्या महिला बरोबर तिचा वाद देखील झाला. जवळच एक पेट्रोल पंप होता, तिने थेट धमकी दिली की तुझ्या अंगावर पेट्रोल टाकेल. पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न देखील तिने केला, थेट जाळून टाकण्याचा प्रयत्न केला त्या महिला कॉन्स्टेबलला. अशा पद्धतीने तिथं संपूर्ण हा कृत्य घडला. आणि जर आपण बघितलं तर तिथं जे इतर पोलीस होते त्यांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातली माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली. अशा पद्धतीने हा कृत्य त्या ठिकाणी घडलेला आहे. अजून देखील पुण्यामध्ये जर आपण बघितलं पोलिसांची घटना घडली त्यानंतर पोलीस कुठेतरी ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत, मात्र अजूनही पोलीस ऍक्टिव्ह मोडवर तर आलेले आहेत, मात्र हा सगळा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. मिकी, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.